आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष सोडलेला आहे, यामागची नेमकी भूमिका काय होती? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. मागच्या 2019 इलेक्शनमध्ये त्या भागाचा भूमिपुत्र स्थानिक उमेदवार जो 8 खात्याचा कॅबिनेट मंत्री होता त्यांना पाडून आम्ही रोहितदादा पवार यांना आमदार केलं होतं. परंतु त्यांची काम करण्याची पद्धत ही आम्हाला पचली नाही आणि म्हणून त्यांना सोडण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही. मी स्वतः त्यांना आज सोडत आहे. खरं तर कार्यकर्ता बेस धरून काम केलं असतं तर कदाचित मी त्यांना सोडलं नाही. परंतु कार्यकर्ता हा बेस त्यांचा नाही. त्यांचा बेस हे त्यांच्या बारामती ॲग्रोचा कर्मचारी आहे आणि म्हणून कार्यकर्त्याची तिथं थोडी मुस्कट दाबी होती आणि म्हणून त्यांना सोडवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. या भागात कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्यांची कामं होत नाहीत. कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडून विकासाची कामं केली जात नाहीत तर त्यांचा जे रोजंदारीने लावलेली माणसं ते त्यांचं काम ठरवतात किंवा या भागाचं काम ठरवतात. अशा पद्धतीचे काम करण्याची पद्धत असल्यामुळं कार्यकर्ता हा नाराज होतो आणि म्हणून कार्यकर्त्यांचा विचार करत मी हा निर्णय घेतलेला आहे. त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा पक्षाचा कार्यक्रम नसून वैयक्तिक कार्यक्रम आहे. अशा पद्धतीने त्यांची वागण्याची पद्धत आहे. कुठल्याही कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मतदारसंघाचा अध्यक्ष किंवा विभागाचा अध्यक्ष असा कोणीही त्यांच्या कार्यक्रमात नसतो किंवा कुठल्याही प्रकारे कार्यक्रमाला पक्षाचं नाव नसतं. अशा पद्धतीचे त्यांचे कार्यक्रम असतात. वैयक्तिक पातळीवर स्वतःचा पक्ष लिमिटेड असा करून त्यांचं काम चाललेलं असतं. त्यामुळं आम्ही त्या पक्षापासून फारकत घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न फार गरजेचे आहेत. हा तालुका ग्रामीण तालुका आहे, दुष्काळी तालुका आहे, वीज आहे, पाणी आहे, शिक्षण आहे, या वेगवेगळ्या समस्या आहेत की ज्या समस्या या तालुक्यात फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या समस्येकडे लक्ष न देता अधिकाऱ्यांचं चांगुलपण जपण्यासाठी त्यांच्यासाठी मोठमोठे ऑफिस बांधून भागाचा विकास झाला असं म्हणता येत नाही. तर तालुक्यातील सामान्य जनतेला काय मिळालं हे फार महत्त्वाचं आहे. माझं स्वतःचं असं मत आहे की तालुक्यातल्या लोकांना चांगली आरोग्यसेवा सरकारच्या मार्फत मिळाली तर तो तालुक्याचा विकास आहे. एखाद्या खाजगी ॲम्ब्युलन्सने जाऊन लोकांना गोळ्या औषधं दिले म्हणजे तालुक्याचा विकास झाला असं नाही. सामान्य माणसाच्या मुलांना काय मिळते, त्यांना शिक्षण कशा पद्धतीचं मिळते हे फार महत्त्वाचं आहे आणि ते काही या तालुक्यात झालेलं दिसत नाही. उलट सामान्य माणसाची अडवणूक झाल्यासारखी या तालुक्यात दिसते आणि म्हणून या पक्षापासून आपण बाजूला जायचं. सिनियर कार्यकर्ते असतील, पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांना कायम डवलण्याचं या ठिकाणी विचार या पक्षाच्या माध्यमातून किंवा आमदारांच्या माध्यमातून केला जातो. सिनियर माणसाला त्यांचा मान दिला जात नाही आणि योग्य तो न्याय सिनियर माणसाला दिला जात नाही, कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय दिला जात नाही आणि त्यामुळं त्यांच्याबरोबर काम करण्याची मानसिकता राहिली नाही म्हणून हा पक्ष मी आज सोडत आहे. मी आता आज ज्यावेळेस पक्ष सोडला त्यावेळेस मोकळा झाला. आता माझ्यामध्ये भीमसैनिक संचालन आहे, माझ्यामध्ये शिवसैनिक संचालन आहे, माझ्यामध्ये जनसैनिक संचालन आहे. आता मी माझ्या तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यापर्यंत जाणार, त्यांच्या भावना, त्यांचे विचार, त्यांचं मत हे सगळं एकत्र करणार आणि ते सांगतील त्या पद्धतीने पुढचा निर्णय घेईल. मी फार अभिलाषी आहे किंवा माझी फार मोठी अपेक्षा असेल मी इलेक्शनला उभा राहील अशी गॅरंटी नाही. परंतु एखाद्या पक्षाने मला जर पुढं केलं तिकीट दिलं तर मी उभा राहू शकतो. कार्यकर्त्यांची भावना हीच आहे की आपण ज्या पक्षात आहे त्या पक्षात आपल्याला किंमत दिली जात नाही. सिनियर असो ज्युनियर असो, रोहित पवारांपेक्षा माझं वय 22 वर्ष जास्त, आणखी आमचे ज्येष्ठ बरेच जण आहेत की आम्हाला जर मान दिला जात नसेल तर सामान्य कार्यकर्त्याचा काय, आमच्या सारख्याचा अवमानित करण्याचा ते प्रयत्न करत असतील तर सामान्य कार्यकर्त्याला मान दिला जात नाही. त्यामुळे कार्यकर्तेही नाराज आहेत. काही कार्यकर्त्यांना थोडंफार जे मिळालं त्यावर ते त्यांच्या पुढे टिकून आहेत किंवा काहींना अजून अपेक्षा आहेत की काहीतरी मिळेल म्हणून ते त्या ठिकाणी टिकलेले बाकी काही. तुम्हालाच मान नाही देत का महाविकास आघाडी ही अहो पक्षातल्यालाच मान द्यायला तर महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत
त्यांना तर कुठल्या कार्यक्रमालाच बोलवलं जात नाही, त्यांना कुठल्या कार्यक्रमाला विचारात घेतलं जात नाही, त्यांच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही किंवा त्यांचे मतं जाणून घेतले नाही. त्यांचं अगोदर माझं मत आहे, आपण होस्ट आहेत, आपल्याकडे सत्ता आहे, तर आपल्या महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांना अगोदर प्रेफरन्स दिला पाहिजे, त्यांचे काम अगोदर केले पाहिजे, त्यांना का साथ अगोदर दिली पाहिजे, त्यांना तर बोलवलंच जात नाही. त्यामुळे ते पक्ष तर आमच्याकडे भेटायला तयार नाही. आता तुम्ही 4.5 वर्ष होती, 4.5 वर्ष बरोबर आहे, आणि आता निवडणूक आल्यानंतर तुम्ही निर्णय घेता, एवढे दिवस सहन का केलंय सगळं? पक्षीय राजकारणामध्ये काही गोष्टी फार महत्वाच्या, त्याच्या अगोदर जिल्हा परिषदन पंचायत समिती इलेक्शन लागले असते त्यावेळेस बी मी बाहेर आलो, किंवा नगरपालिकेच्या लागल्या असतात तर त्यावेळी बाहेर आलो. आता ह्या सगळ्या इलेक्शन लांबल्या गेल्या, 5 वर्ष नगरपालिकेचे इलेक्शन लांबलं, 3 वर्ष झालं जिल्हा परिषदेचे इलेक्शन लांबले, कुठंतरी योग यावा लागतो. त्यामुळे इतके दिवस आम्ही शांत होतो, बाहेर येऊन काही करण्याची काय करता येत नव्हतं, म्हणून बाहेर आता आम्ही करून दाखवू शकतो, काहीतरी करून दाखवू. लढवायची असं म्हणलो नाही, लढवलं तरी माझ्याबरोबर जे माझे कार्यकर्ते आहेत, माझे जे मतदार आहेत, माझ्यावर प्रेम करणारे जी जनता आहे, त्यांना घेऊन माझा जो छोटासा वाटा आहे तो मी कुणाच्या तरी पदावर टाकतो. तसं गेली 3 आठवड्यापासून आज आपण पत्रकार परिषद घेत आहे, पण 3 आठवड्यापासून ही चर्चा सुरू आहे की आपण पक्षातून बाहेर पडताय. दरम्यानच्या काळात सगळ्या राजकीय पक्षांना पण आपली भूमिका समजली. काही लोकांनी तुम्हाला अप्रोच झाले का, वरिष्ठ नेते इतर पक्षाचे? इतर पक्षाचे आणि मी ज्या पक्षात होतो त्याही पक्षाचे वरिष्ठ नेते माझ्यापर्यंत अप्रोच झालेले, परंतु माझा निर्णय फायनल आहे. मला एकदा पक्ष सोडल्यानंतर मोकळं झाल्यासारखं झाल्यावर आपण सगळ्या कार्यकर्त्यांना भेटू आणि पुढे काय निर्णय घ्यायचा ते ठरवू असं मी सांगितलं. नाही, कालच्या कार्यक्रमाचा तो आरोप होता. कालच्या कार्यक्रमात त्यांनी 4,000-5,000 काहीतरी सायकली वाटल्या असं म्हणजे प्रत्येकात 1700 सायकली वाटल्या असं हे करायचं त्यांना सवय आहे, जे केलं त्याच्यापेक्षा फार मोठं सांगायचं. मग पदाधिकारी येण्याची शक्यता काय, त्यांच्याबरोबर काही चर्चा? तालुक्यात पदाधिकारीच मोठे राहिलेले आहेत सगळे, त्यांना कुठे न्यायचं काय करायचं त्यांना तिथं, ते उद्या सगळे माझ्या गाडीत बसलेले असते. 2024 इलेक्शन हे स्थानिक विरुद्ध बाहेरचं असं होईल असं मला स्वतः, त्या इलेक्शनला लोक स्थानिक माणसाला मत द्या असं 10, 20, 50, 100 पीए असून काम होतील असं सांगते. लोकाला घरातला माणूस पाहिजे, हाक दिले की हो म्हणणारा माणूस पाहिजे, आणि म्हणून स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा वाद कदाचित उभळून येऊ शकतो आणि तेव्हा स्थानिकाला उमेदवारी मिळेल तो निवडून येऊ शकतो. आता आज पक्ष सोडण्याचा निर्णय घ्या, निर्णय किती तारखेपर्यंत? 15 दिवस. मी 15 तारखेपर्यंत सगळ्या गावात जाणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत मी प्रत्येक गावात जाणार आहे, माझ्या कार्यकर्त्याशी भेटणार आहे, सगळ्यांशी मत आणि हितगुज करणार आणि कार्यकर्ते जे म्हणतील त्या पद्धतीचा निर्णय घेणार. 15 तारखेपर्यंत मी फिरल्यानंतर 2 दिवसात मोठी तारीख घेऊन मी एक मोठा मेळावा करणार, त्याचा सगळे कार्यकर्ते बोलून जाणार, त्या दिवशी आम्ही निर्णय घेणार. आताच तुम्ही रुज पवार हे जातीवादी असतात आरोप केला, तुम्हाला असं का वाटतं गेल्या 5 वर्षात? काल परवा तेरवा त्यांनी मागच्या इलेक्शनला इलेक्शनची स्ट्रॅटेजी असं म्हणून कदाचित करता येत असं वाटतं. मागच्या आता आठवड्यापासून त्यांनी पुन्हा वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या समाजाची, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या टायमवर वेळेला बोलून तुमच्यासाठी मी काम करतो, तुमच्यासाठी यू करतो, ह्या जातीसाठी यू करतो असं काही माझेही लोक त्याच्यात गेले नाहीत ना, ते सांगतात. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कार्यकर्ते सगळे एकत्र करतो, जात वाईज त्याच्यामध्ये दरी निर्माण नाही केली, तरी निर्माण होते. सकाळी 8 वाजता दलित कार्यकर्ते बोलवले, 9 वाजता ओबीसी माळी समाज बोलवला, 10 वाजता जैन समाज बोलवता, 11 वाजता कोल्हाटी समाज बोलवता, 12 वाजता गेसाडी समाज बोलवता. हे समाजात का विभाजन करतात? आणि हे समाजात तुम्ही विभाजन केलं तर आपोआप समाज विभागला जातो का? समाजाचं नेतृत्व करणारे तुम्ही आणि नेतृत्व करणाऱ्याने असे भाग पाडले तर आपोआप समाज कसा विघटित होतो, म्हणून जाते त्याच्याविषयी त्याच्याबद्दल बोललो. मी अगोदर सांगितलं मी तिकीट नसलं तर मी उभा राहणार. ज्या पक्षाचं तिकीट आहे, जो पक्षाचा उमेदवार आहे एखादा, त्याच्या पदरात माझं जे आहे
माझे जे छोटेसे मूल आहे तुम्ही त्या पदरात टाकले. तुम्ही जर उभं राहिले तर तुम्ही उमेदवार असेल, जर नाही उभं राहिले तुम्ही प्रचार परत रोहित पवार नाही ना करणार. मी पक्ष सोडला आता, आज मी पक्ष सोडला, त्यामुळं मी एवढे आरोप करून हे करून परत त्यांच्या मागे जायला तुम्ही नाही का मला काय. मला कर्जत तालुक्यातल्याही काही गावांनी माझ्यावर विश्वास टाकला. आज माझे कार्यकर्ते कर्जत तालुक्यातील बऱ्याच गावांनी, कर्जत तालुक्यातल्या लोकांना असं वाटतं की मीच उमेदवार असेल असंही वाटतं. पण कर्जत तालुक्यातल्याही काही गावात मी जाणार आहे, जिथं माझे कार्यकर्ते आहेत तिथं माझे चाहते आहेत त्या ठिकाणी जाणार. जामखेड तालुक्यातल्या तर प्रत्येक गावात जाणार आणि त्या लोकांशी बोलणार आहे. 8 दिवसापूर्वी त्यांनी बरेच बोलले होते, एक एकर सुपारी आता ते बोर्ड कुणासाठी लावले ते काय कारण. खरं तर मला असं वाटतं की ते बोर्ड त्यांनी सगळ्या पुढाऱ्यासाठी लावले. सगळ्यांनी मागच्या वर्षी राजखात्याचे मंत्री यांना पाडण्यासाठी त्यांना मदत केली, त्या सगळ्यांसाठी सुपारी बाल म्हणून बोर्ड लावला की काय कुणा. पण आता हे लोक आपल्या बरोबर नाहीत ह्याची त्यांना भीती वाटायला लागली. आता त्यांनीही जर सुपारीचा याचा बोर्ड लावला तर बोर्ड लावून चालत नाही, डिक्लेअर करावा या माणसाला इतके पैसे दिले, त्या माणसाला तितके दिले, त्या माणसाला तितके दिले आणि ह्यांनी माझ्या मी ह्यांना सुपारी दिली किंवा यांनी माझ्याकडून सुपारी घेतली त्यांना डिक्लेअर करावा. मी तर याच्या अगोदरच बऱ्याच वेळेस बोललो की भूछत्रीचा त्यांनी सांगितलं की पाऊस पडला की बेड डरावडाराव करते, कुत्रा मुतला की छत्री येते, म्हणजे इतके खालच्या पातळीवर जाऊन ते राजकारण. खरं तर मी ते फार राजकीय मोठे असले तरी राजकीय या मतदारसंघाचा त्यांनी अभ्यास केलेला नाही. या मतदारसंघाचा अभ्यास फार पुन्हा सांगण्यापेक्षा 15 वर्षे लोखंडी आमदार होते तर त्यांना एकाच एकच फाईट होते, दोन माणसंसुद्धा नाही. त्याच्यानंतर 10 वर्षे राम शिंदे आमदार होते, पहिल्या वेळेस त्यांना 12 जण उभं राहिले. ते 12 जण जिल्हा परिषद सदस्य होते, ते स्वतःला आजमावित होते, सगळे उभं राहिले. त्याच्यात राम शिंदेतील वाटून आहे. त्याच्यानंतरच्या वर्षी म्हणजे 14 इलेक्शनला 4 पक्षाचे 4 उमेदवार होते, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि भाजप असेल, हे 4 उमेदवार होते. त्याच्यात सुपारी घेऊन कुणी 5 उभा राहिला नव्हता. आणि त्याच्यानंतर 19 इलेक्शन झालं, त्याच्यात 2 उमेदवार होते, एक राष्ट्रवादीचा होता आणि भाजप. तिथंही सुपारी घेऊन कुणी उभा राहिला नव्हता. मग यांना सुपारीचा अर्थ काय नेमकं सांगायचा हे या मतदारसंघाचा विचार केला तर आता चुकून दुसरा याला पाडायसाठी उभा राहिला असा कुणीच दिसला. हे एकदा ओपन झालं त्यावेळेस सगळ्यांनी स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न केला, एवढा विषय आहे. सुपारी बाज असन, कुत्र्याची छत्री असन, त्यांनी कुत्र्याची छत्री म्हणले, याचा जर विचार केला तर कोण सुपारी बाज आहे त्यांनी सांगितलं पाहिजे, डिक्लेअर केलं पाहिजे. आणि कुत्र्याची छत्री जर म्हणत असतील तर या मतदारसंघाचा इतिहास आहे की या मतदारसंघात कुणीही कुणासाठी पाडायसाठी उभा राहिलेला नाही, जो तो आपल्याला लढण्यासाठी उभा राहिलेला आहे. आणि मग सुपारी बाज, कुत्र्याची छत्री की डरावडराव करणारे बेड यांना कुणाला म्हणायचं हे काय समजून येत नाही. पण कदाचित पायाखालची वाळू सरकल्यामुळं त्यांना हे सुचले असं मला स्वतःला वाटतं. कर्जतसारख्या ठिकाणी किंवा जामखेडसारख्या ठिकाणी स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांनी आयोजित केला होता आणि या मेळाव्यातच ते भाषण करताना म्हणते की मला कार्यकर्त्याचं काय देणं घेणं नाही, मी जनतेसाठी आमदार झालेलो, कार्यकर्ता हा माझा बेस नाही. खरं तर प्रत्येक पक्षाचा बेस हा त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो, तळागाळाचा कार्यकर्ता. परंतु यांनी कार्यकर्ताच मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यांचा कार्यकर्ता म्हणजे यांच्या बारामती आग्रोचा नौकर हा त्यांचा कार्यकर्ता आहे असं त्यांना वाटतं. आणि पैशातून आपण लोक मतं विकत घेऊ शकतो असं त्यांचा कदाचित कयास असेल आणि त्यामुळं ते कार्यकर्त्याला जपत नाहीत, नेत्यांना जपत नाहीत किंवा सिनियर माणसांना जपत नाहीत. भागाचा जर विकास करायचा असेल तर मुख्य मूलभूत प्रश्न जो आहे पाण्याचा, त्या पाण्याच्या प्रश्नावर थोडं बोललं पाहिजे. कोकणीचं पाणी या भागात आलं पाहिजे अशा अनेक वर्षापासूनच्या मागण्या, परंतु यांच्याकडून कोकणीच्या पाण्यासाठी प्रयत्न करताना दिसले नाही. उलट कोकणीच्या ठिकाणी जे समिती आहे त्या समितीत मतदारसंघाचा प्रतिनिधी यांनी दिला नाही तर बाहेरच्या मतदारसंघाचा प्रतिनिधी यांनी त्या ठिकाणी दिला, याच्यातून त्यांना कोकणीच्या पाण्याबद्दल किती आस्था हे दिसून येतं. आणि कदाचित त्यांना हे पाणी आणायचं नसेल, हा भाग दुष्काळी ठेवला तर हे आपले कामगार राहतील, यांच्याकडून काम करून घेता येईल आणि दुष्काळी भागाचं मतदान घेता येतं असा कदाचित त्यांचा विचार असेल असं मला स्वतःला वाटतं. पुढची विधानसभा जी आहे
ते मी लढवीनच असं काय म्हणलं नाही. मी कुठल्या एखाद्या पक्षाने जर मला तिकीट दिलं तर मी उभा राहणार हे निश्चित आहे, परंतु जर तिकीट दिलं नाही तर मी हा पक्ष सोडून जो कोणी उभा असेल त्याच्या पारड्यामध्ये माझं जे छोटंसं छटाकीचं माप आहे ते टाकल्याशिवाय राहणार नाही. आबा रोहित पवार समर्थकांकडून असा दावा केला जातो आहे की कुणी कुठे गेले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, 1 लाखाच्या मताने आम्ही जिंकून येऊ असा दावा केला जातो, यावर काय म्हणणे आपण? मतदार कधी दावा करीत नसतात, हे भाडोत्री कार्यकर्ते असतात ते दावा करतात. मतदार कधीच म्हणत नाही की आम्ही जिंकून येऊ, मतदार सांगतात की आमचा हा माणूस जिंकून येईल. त्यामुळं त्यांचा दावा हा बनवाबनवीचा आहे. त्यांचं काम करण्याची पद्धत, त्यांचे लोकांशी मिळण्याची पद्धत ही वेगळी. आता त्यांनी आपले नोकर पाठवून लोकात घुसण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु सामान्य माणसाला ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस त्यांचा PA सुद्धा फोन उचलत नाही. माझ्यासारख्या सिनियर माणसाचा फोन उचलत नाही तर सामान्य जनतेला तर कधीच न्याय मिळत नाही. आज फोन केला की ते दुसऱ्या दिवशी फोनचं उत्तर देतात, तर 2 दिवस काय माणसाचं काम आडून राहत नाही, काहीतरी त्यावेळेस पर्याय केलेला असतो. त्यामुळं ते जरी म्हणत असले तरी कालच्या लोकसभेला या मतदारसंघामध्ये जामखेड तालुक्यात फक्त 250-300 लीड मिळालं आणि तेही आम्ही असल्यामुळं मिळालं, कारण ते यांच्यामुळं ते मिळालं नाही, आम्ही असल्यामुळं मिळालेले. आम्ही आता त्यातून बाजूला गेलो तर यांच्या मतदारसंघात हे रिवर्स राहतील आणि त्यांच्याबरोबर मतदार राहिल्याची गॅरंटी नाही, कदाचित मतदार त्यांच्याबरोबर राहणारही नाही. आबा मतदारसंघात बॅनरबाजी करून या मतदारसंघाची राजकीय संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांकडून होतोय का? खरं तर हा मतदारसंघ एक सुशिक आणि सामंजस्य लोकांचा मतदारसंघ होता. या मतदारसंघात कधीही कुणी कुणाशी आरेरावी केली नाही, कधीही कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न या मतदारसंघात याच्या अगोदर झालेला नाही. परंतु आजची परिस्थिती अशी की या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक बदनाम करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच केला जातो असं माझं स्वतःचं मत आहे. आणि या मीडियाच्या माध्यमातून लोकांना, वाईट लोकांना खतपाणी घालण्याचं काम, जातीवादी लोकांना खतपाणी घालण्याचं काम रोहित पवार करताना दिसत आहेत. मी याच्या अगोदरही तुम्हाला बोलताना सांगितलं, आज आपण जामखेडची परिस्थिती पाहिली तर प्रशासनावर या ठिकाणी कसल्याही प्रकारचं दडपण नाही, कसल्याही प्रकारचं काम करताना प्रशासकीय लोक दिसत नाहीत, उलट प्रशासकाचं समाजावर दडपण आहे. आणि हे आमदार स्वतः प्रशासकाला जवळ घेतात, ते स्वतःचे कार्यकर्ते आहेत असं वागवतात आणि त्यामुळं प्रशासनावरचं नियंत्रण यांचं संपलेलं आहे. जिल्हा पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, किंवा आज लोकांना कुपन पाहिजे तर तहसीलदार देऊ शकत नाही. पंचायत समितीत एखादं काम घेऊन गेला तर तिथं BDO मिळेल याची गॅरंटी नाही, किंवा कृषी विभागातले काम असेल इथं गेला तर माणसं भेटतील याची गॅरंटी नाही. म्हणजे प्रशासकीय विभागात हे आमदार पूर्णपणे अयशस्वी झालेले आहे, कुठल्याही प्रशासनावर दबाव किंवा नियंत्रण करण्यात त्यांना यश आलेले नाही. त्यामुळं सामान्य माणसं हे सैरभैर झालेले आहेत, त्यांची कामं होत नाहीत म्हणून हे सैरभैर झालेले आहेत. ज्यावेळेस आम्ही यांना निवडून आणलं त्यावेळेस तो बाहेरचा आणि स्थानिक असा वाद होणार नाही, हे जनतेची कामं करतील, पवार साहेबांचा नातू आहे त्या हेतूने कामं करतील असा विचार होता, परंतु त्या पद्धतीचं काम त्यांच्या माध्यमातून झालं नाही. लोकांचे फोन उचलले जात नाहीत, हेही मतदारसंघात अनेक दिवस येत नाहीत जात नाहीत. त्यामुळं सामान्य लोकांना वाटतं आपला नेता भेटला पाहिजे म्हणून स्थानिक आणि बाहेरचा असा वाद होऊ शकतो असं मला वाटतं. मी स्वतः जिल्हाध्यक्षांना यांच्या कामाबद्दल तक्रार केली होती, जिल्हाध्यक्षांनीही मला तीच तक्रार आहे माझी स्वतःची असं सांगितलं, माझीही तीच तक्रार आहे. त्यामुळं त्यांच्या तक्रारी पक्षाच्या प्रमुखापर्यंत करणं, पवारसाहेबापर्यंत करणं शक्य नव्हतं, त्यांना केलेली नाही. परंतु जिल्हाध्यक्षाला आणि आमच्या प्रांताध्यक्षाला ही तक्रार मी केलेली होती. आता मी स्वतः विचार असा करतोय की त्यांना तक्रार करून हे भागणार नाही. आपण आपल्या सगळ्या मतदाराची आणि आपल्या चाहत्या लोकांची आणि आपल्या विचाराशी संबंध असलेल्या लोकांची एक मूठ बांधायची आणि ती मूठ बांधून आपलं काम करत राहायचं. गेल्या 5 वर्षापासून ज्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं, ज्यांना निवडून आणलं, त्या कार्यकर्त्याला तर त्यांनी काहीच मान सन्मान दिला नाही. परंतु ज्या मित्रपक्षांनी त्यांच्यासाठी मतं मागितली, ज्या मित्रपक्षांनी त्यांच्यासाठी कष्ट घेतलं, त्यांना जागा सोडली, त्या मित्रपक्षालाही त्यांनी कधीच
एखाद्या कार्यक्रमाला बोलवले त्यांचा सन्मान केला असं करताना दिसले नाही. उलट मित्रपक्ष कसा जिरेल तो कसा संपेल यासाठी ते प्रयत्न करतात. आणि त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या पक्षात एखादा माणूस जर मोठा होत असेल तर तो कसा जिरवता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आणि त्यामुळं सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापाशी राहण्याची मानसिकता कुठल्याच कार्यकर्त्यात राहणार नाही. जे दुय्यम कार्यकर्ते ते त्यांच्या पुढे राहतील की ज्यांना या अगोदर स्थान नव्हतं, ज्यांना समाजात स्थान नाही, असे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर राहतील आणि त्यांना घेऊन यांना राजकारण करायचं आहे. म्हणजे आपल्या कानापेक्षा वर कुठला कार्यकर्ता जाणार नाही अशा पद्धतीची वागणूक सगळ्यांना देऊन कार्यकर्ते संपवण्याचं काम या ठिकाणी आमदार करतायत. आणि म्हणून त्यांच्यापासून आम्ही फार कधी घेतले.